माझ्या मते या सगळ्या बाजूंबद्दल अधिक बोललं पाहिजे. आमची एक रिपोर्टर आहे, तिने या इंटिरियर डिझायनिंग बद्दल एक रिपोर्ट बनवलाय, तो आपण बघूयात विद्यार्थ्यांना त्याचे काय फायदा मिळेल. इल्यूजन. अभिषेकच्या वडिलांचा फर्निशिंगचा बिझनेस आहे आणि तो अभिषेकला एका प्रोफेशनल लेवलला न्यायचा आहे, त्यासाठी तो इंटिरियर डेकोरेशन शिकतोय. कुठली वस्तू बनवायची, डिझायनिंग कशी करायची, ज्या वस्तू दिसत नाही त्या कशा दाखवायच्या, हे सगळं अभिषेकला इथं शिकवलं जातं. अभिषेक सारखी अनेक मुलं इथे येण्यास उत्सुक आहेत. घर का हम लोग एक एक इंच स्क्वायर इंच प्रॉपरली अगर युटिलाइज नहीं करेंगे तो वी आर वेस्टिंग द स्पेस, यू नो. तो अगर हम लोग को प्रॉपर युटिलाइज करना है तो वी हैव टू कॉल इन फॉर प्रोफेशनल दैट आर डिझायनर्स. पण नुसतं जागेचा योग्य वापरच नाही तर हे इंटिरियर्स इंटरेस्टिंग बनवण्यामध्येच खरं कौशल्य. मग ते एखादं घर असो किंवा रेस्टॉरंट, शॉपिंग कॉम्प्लेक्स किंवा कॉर्पोरेट ऑफिस. इफ यू जस्ट लुक ऍट मुंबई, सो नॉट लेस देन देर आर अराउंड 20 कॉलेजेस, ओके, एंड आउट ऑफ 20 कॉलेजेस बहुत सारी गवर्नमेंट कॉलेजेस है और बहुत सारी प्राइवेट कॉलेजेस, सो ऑल टुगेदर नॉट लेस देन 5000 स्टुडंट्स. मग इंटिरियर डिझायनिंग मध्ये स्कोप आहे, संधी आहेत, गरज आहे ती फक्त कल्पकतेची आणि मेहनतीची. व्हिडिओ जर्नलिस्ट मंदार परांजपेसह शची मराठे, IBN लोकमत, मुंबई. इंटिरियर्स मधल्या या नवीन संधींबद्दल आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या नवीन तऱ्हेच्या विद्यार्थ्यांबद्दल आपण बघितलं.